श्री स्वामी समर्थ स्वामी महंतात माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्यासाठी अत्यंत जीवन उपयोगी ठरेल या संदेशाला तू येत्या पंधरा मिनिटापर्यंत आज न दुर्लक्ष करता पूर्ण ऐकून बघ या संदेशाला पूर्ण ऐकल्या मात्रानेच तुझ्या जीवनात तुला अनेक चमत्कार पाहायला मिळतील हा संदेश तुझ्यासाठी आज खूप भाग्याचा ठरणार आहे या संदेशाला तू फक्त काही वेळ वेळ काढून ऐकशील तर तुझ्यासाठी ते खूप चांगले ठरणार आहे सर्व बघतोय तुझी प्रार्थना तुमचा संघर्ष तुमच्या वेदना तुमचा संयम तुमचे कर्म तो सर्व काही तुम्हाला देणार आहे देवावर वर विश्वास ठेवा देव तर सदैव म्हणतोय मी सदैव तुमची मदत मदत करत आहे मी कालही तुमच्यासाठी अर्जंटमध्ये मदत करत होतो आणि आजही मी तुमचीच मदत करत आहे फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास माझ्यावर हवा जर तुमचा देवावरती पूर्ण विश्वास असेल तुमची देवावरती श्रद्धा असेल तर तुम्ही नक्कीच देवासाठी सर्व काही द्यायला तयार व्हाल आणि देव देखील तुमच्यासाठी सर्व ते करेल जे तुम्हाला हवं आहे त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा देव सगळं काही बघतोय ज्याचा देवावरती विश्वास आहे जो स्वामींना मानत असेल तोच या चॅनलला जरूर सबस्क्राईब करेल तुमचा जर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा वेळ काढून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या पाच मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा सांगतात आयुष्यात अडचणी या खूप येतात आयुष्यामध्ये अडचणी येणं ही काही फार मोठी गोष्ट नाही त्या अडचणींचा सामना करून आयुष्यात सतत पुढे जाणं ही फार मोठी गोष्ट आहे काही व्यक्तीच या गोष्टीला पुढे जाऊ शकतात स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाणे यातच चांगलं गोष्ट आहे ज्याच्या योगाने माणूस जगण्याच्या लायक होतो त्याचे नाव शिक्षण असते शिक्षकामुळेच तर सर्व काही चांगलं व्हायला लागते शिक्षण आयुष्यात आपल्याला एका वेगळ्या स्तराला नेत असते क्षण म्हणजे आपले शरीर मन बुद्धी यांचा विकास होय नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो महतारा झाला आणि तो आता लवकरच संपणार आहे असे समजावे चारित्र्याचा विकास हेच तर खरे शिक्षण आहे जो व्यक्ती आपले चारित्र्य विकसित करत असतो तो नेहमी शिकत असतो अमर्याद आहे कितीही घेतली तरी कधी संपत नाही म्हणून प्रत्येकाने जन्मभर विद्यार्थ राहिला पाहिजे प्रत्येकाने काहीतरी शिकत राहायला हवं उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात जगात ज्ञान वाढत आहे पण शान पण वाढत नाही अंधारात आपली सावलीही आपला बरोबर येत नाही तर मग संकट काही कोण साथ देणार अनुभव आणि व्यवहार यांची सांगड घातल्याशिवाय कोणीही विद्या पूर्ण होत नाही अभ्यासामुळे आनंद वाढतो भूषण प्राप्त होते व वा कार्यक्षमता वाढते कर्तव्य शून्य कृतज्ञवान व्यक्ती व्हायचं असेल तर आयुष्यात सतेव प्रयत्न करत पुढे जावं लागते ग्रंथाई प्रांजळ व निष्पटी गुरु दुसरा मिळणार नाही दुसऱ्याच्या सुख दुःखात भागीदार व्हायला शिकणे हे खरे शिक्षण आहे आळशी व बेकार लोकांशी मैत्री करू नका आयुष्यात विचार मरत नसतात ते दृढ केले जातात विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे नेतात कृती सवय बनते आणि सवय माणसाला एका योग्य स्तरावर नेतात जुल्माने विचार मरतात पण आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न जो करतो तो नेहमी पुढे जात असतो विचार हेतू असतात जितके निरीक्षण सूक्ष्म तितके समजूत अधिक म्हणून जास्त सखोल व अधिक विचार करा विद्यामध्ये ज्ञान जेणेकरून माणूस निर्मळ होतो विचारी समर्थ होतो आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच खरे शिक्षण होय शिक्षणाचा उदात हेतू आपल्याला आयुष्यात पुढे नेण्याचा असतो शिक्षण म्हणजे आपल्याला एका वेगळ्या स्तरावर नेणारी गोष्ट होय शिक्षण म्हणजे काही अशी गोष्ट आहे जे आपल्याला आयुष्यात सतत पुढे नेत असते शिक्षणाचा उद्यात हेतू आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवणे होय आयुष्यात आपली कृती चांगली करणे होय सद्गुण आपोआपच प्रगट होतात इष्ट गोष्टींचा अभ्यास व अनिष्ट गोष्टींचा त्याग करण्यानेच माणूस करारी बनतो आत्मज्ञान हे खरे ज्ञान होय ज्याप्रमाणे कुदळीने खंता खंता माणसाला पाणी सापडते त्याप्रमाणे गुरुजवळ असणारी विद्या सेवा करायला प्राप्त होते चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे जीवनाचं रान केल्याशिवाय विद्येचं उद्यान फुल नाही पशूंना द्रव्यांची इच्छा नसते पण ती इच्छा मनुष्यात पशु बनविते दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी झाडाला फळे येतात गाई दूध देतात नद्या वाहतात तसे हे शरीर ही परोपकारासाठी आहे नावे ठेवणे सोपे परंतु नाव कमविणे कठीण शिस्त कार्यक्षमता व तत्परता या तीन गोष्टी वाढवल्यानंतर कार्यक्षमता वाढते हसणारा सर्वांना हसवतो पण रडवांना रडणारा एकटाच रडतो अंत करणारा अंतकरण जुळवल्याशिवाय माणसाचीच नव्हे तर राजकीय पक्षांची युती मैत्री कायम टिकणार नाही प्रसंग अनेकांना वळण लावतात पण प्रसंगाला वळण लावणारा एखादा जन्मतो त्याशिवाय सन्मान नाही समतेशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय प्रगती नाही व्यक्तिगत चारित्र्यातून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते कष्ट आणि सेवा यातच खरे आनंद आहे जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांच्या आयुष्यात खरा आनंदाचा आस्वाद येतो आयुष्यात पुढे आहे जा, तर मग सतत प्रयत्न करा मनुष्य मोठा विचित्र आहे तो खूप साऱ्या घटाघटा सुख पिऊन घेतो आणि जे दुःख आहे त्याला सगळ्यात बसतो दुःखी कष्ट लोकांचा दुःख परिहार करणे हा खरा धर्म आहे दृढ व एकजुटी कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळते थे। सर्व कर्मांच्या यशासाठी जे आपल्याला मेहनत करेल तेच पुढे जाईल आळस प्रारंभी सुख वाटते परंतु त्याचा शेवट मात्र दुःखात होतो तत्परतेने उद्योग करण्यास प्रथम दुःख वाटते परंतु त्यानंतर परिणाम सुखित होतात महत्वाकांक्षा नसणाऱ्या पुरुषाला मोठेपण प्राप्त होत नाही ज्ञानी लोकांना कर्माची लाज वाटू लागली की कर्म करणाऱ्याला कंटाळा येऊ लागला म्हणजे राष्ट्राच्या अवनीताचा काळ सुरू झाला उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे चा अधिक स्वागत करीन असे म्हणा कारण पुस्तक जिथे असते तिथे स्वर्ग निर्माण होतच असतो जो व्यक्ती स्वामीवरती आणि त्यांच्या शक्तीवरती विश्वास ठेवून असतो तो, तो आयुष्य सदैव पुढे जात असतो त्यामुळे स्वामीच्या शक्तीवरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा स्वामी सांगतात स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो जर तुम्ही तुमच्या जीवनात काही चांगलं कराल तर चांगलंच आहे पण कधीही स्वतःला स्वार्थी बनवू नका देवावर विश्वास ठेवा व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या योग्य कर्माला योग्य फळ द्या जर कोणी तुमच्या सोबत चांगलं करत असेल तर नक्की त्यांच्या सोबत सुद्धा चांगलं करा स्वतः क्रूर होऊ नका स्वार्थ निर्माण झाला तर स्वतः क्रूर व्हायला लागाल स्वामी म्हणताच या संदेशाला अजून पुढच्या क्षणापर्यंत ऐकत जा या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न तू अजिबात करू नको या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्यासाठी हे फार चुकीची गोष्ट ठरेल त्यामुळे हा संदेश पूर्ण एक तुला या संदेशाला ऐकल्यानंतर बऱ्याच गोष्टीची जाणीव आम्ही करून देणार आहोत शिक्षण हे साध्य नसून साधक आहे शिक्षणातून नव चैतन्य नव संस्कृती नव समाज निर्माण करवायचा आहे ध्येयाचा वारा आपल्या जीवनात भरपूर शिरू दे ध्येय आपल्या वाढू दे ध्येयामुळे आपल्याला आयुष्यात अजून गोष्टी करू दे स्वामी म्हणतात ध्येयामुळेच आपण आयुष्यात पुढे जातो आणि ध्येयामुळेच आपल्याला अजून त्या गोष्टी मिळतात ज्या आपल्याला मिळवायच्या आहेत आयुष्यात जर पुढे जायचंय जा तर स्वतःवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे जी भूमाता आपणास अन्न देते तिच्या स्वेसाठी नम्रपणे सदैव तत्पर असलं पाहिजे शाळा शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत चरित्र संपन्न व कर्तव्य दक्ष जबाबदार नागरिक बनले पाहिजे हा तर शिक्षणाचा मेन हेतू असतो शिक्षण हे, हे खूप उपयोगाचं आहे शिक्षण असणे अत्यंत आवश्यक आहे जो व्यक्ती सुशिक्षित असतो तो आयुष्यात सदैव स्वतः आणि इतरांनाही सोबत पुढे नेत असतो शिक्षण म्हणजे खूप महत्त्वाचं आहे जो व्यक्ती सुशिक्षित असतो स्वतः शिकून असतो तो आयुष्यात स्वतःसोबत दुसऱ्यांनाही पुढे नेत असतो शिक्षण हे आपल्या काळाची गरज आहे त्यामुळे जेव्हा ज्याला शिक्षणाची गरज आहे त्याने शिक्षण नेहमी घेतलं पाहिजे आयुष्यात सदैव शिकत राहायला हवं मुले ही घराची राष्ट्राची शोभा होय चांगले संगीतकार हे मातीतून बनतात असे म्हणतात एकलेले विसरते पाहिलेले स्मरण होते व हाताची क्रिया पक्की लक्षात राहते आळस अति झोप हे दारिद्र्याला जन्म देते जगात असे एक न्यायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ करता येतात ते म्हणजे आईचे हृदय मनुष्य की पहचान उसके कर्मों से होती है त्यामुळे तुमचे कर्म कसे आहेत चांगले आहेत की नाही याकडे जरा लक्ष द्या आळस हे आपल्याला आयुष्यात बर्बादीचा मार्ग लवकर दाखवते कुठं जागेवा आणि ध्येयापुरती वाचून थांबूच नका आता मेहनत तर करायची आहे आणि ते तुम्ही करणार आहात मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही त्याशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही सतत अभ्यासाने दुर्लभ असे काही नाही आधी करावे मग सांगावे आधी सांगावे नंतर करावे असं पूर्णपणे चुकीचं आहे श्रम न करता जगणे हा एक मोठा गुन्हा आहे श्रम न केला तर आयुष्यात आपल्याला त्याचे नुकसान झेलावे लागतात असे इतरांना तुमच्याशी वागणे असे तुम्हाला वाटत असे तसे तुम्ही इतरांशी वागा केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद होणं कधीही बरे असते सेवा फुलविते पण प्रीती मन फुलविते प्रत्यक्ष वाईट वागण्यापेक्षा त्यावर पांघरून घालणे वाईट असते चंद्र आणि चंद्रापेक्षा शीतल असतो तो सज्जनांचा सहवास लोभ अहंकारी वृत्ती माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण होय आत्मवाचाचा आवाज आत्म्यापर्यंत घेऊन जाणारी वाहक गोष्ट म्हणजे प्रार्थना ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान कधी होत नाही उद्योगी व्यक्तींनाच ईश्वर सहाय्य करतो दुसऱ्याच्या हाताने पाणी पिऊन कोणाचीही ताण भागत नाही जो भरता नाहीये व भसो भवा भरोसो भर जात आहे जो भरा नाहीये व अभि भरणेवाला आहे हृदय हे एक दिन पत्थर का था आज पिघल रहा है जीवनाचे राग केल्याशिवाय आपल्याला विद्येचे ज्ञान मिळत नाही जीवाचे रान करा तरच तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात परिश्रम जो मनुष्य के भाग्य की दरवाजे खोल देते हे जीवनात पीडितांचे चरित्रला जास्त महत्व असतं जो नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो तो, तो कधीही मागे पडत नाही आयुष्यात पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे सत्याच्या जा मार्गावर जाणे आयुष्यात जो अतिपरिचयाने पुढे जातो त्याच्या चांगुलपणाचा देखील कंटाळा येतो आणि सावलीत विश्रांती घेणाऱ्या माणसाला काही वेळ तरी उन्हात जाऊन बसावे वाटते जीवनवृक्षाला लागलेली दोन गोड फळे आहे म्हणजे सज्जनांनी संगत व प्रिय भाषण प्रार्थना हा अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे देवाचा विकास करायचा असेल देशाचा विकास करायचा असेल तर स्वतःचा विकास आधी करायला हवा प्रार्थना हा अहंकार आपला असतो लक्षात ठेवा आपल्याला आयुष्यात जर काही करायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा असा खेळा पण शिस्त पाळा शिस्तीने कामे करा जो व्यक्ती शिस्तीने काम करतो तो आयुष्यात नेहमी पुढे जात असतो माणुसकी हे सर्व धर्माचे सार आहे खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो मागण्यात किंवा मा घेण्यात नसतो स्वामी समर्थ म्हणतात आनंद वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे तर औदासिन्य हे रोगाचे वरचे उपचार आहे प्रसन्नता हे सद्गुणांची जननी आहे सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे आत्मविश्वास हा माणसाचा खरा मित्र आहे ज्योत जवळ असते तोवर तो दुसऱ्याच्या ज्योतीला प्रज्वलित करू शकतो अथवा प्रकाश देऊ शकतो आयुष्यात साफसफाई ज्या घरी राहते त्या घरी सर्व चांगलं राहते लक्षात ठेवा रागावणे ही कमजोरी व अज्ञानपणाची खून आहे दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी महापुरुष जन्माला येतात महापुरुष हे खूप व्यक्ती चांगले असतात चित्र ही आताची कृती परंतु चारित्र्य ही मनाची कृती दुसऱ्याच्या मनाचा विचार कराव्या शिकला तो खरा शिक्षित होय उच्चारासाठी विद्वान आवाजावरून नम्र व तरुणपणावरून शील समजते कार्य कठीण इसलिए करणं हे योग्य आहे साधारण कार्य तर हर कोई करू शकते आयुष्यात सर्व काही मिळते जर स्वतःवर विश्वास असून आपला प्रयत्न असतील बाहेरून होते ती वाढ व वा आतून होते तो विकास होय गणित हे सर्व शास्त्राचे शास्त्र आहे खरा पवित्र दुसऱ्याला पवित्र करतो आपली स्थिती सुधारण्यासाठी आपली कृती सुधारली पाहिजे एकमेकांच्या दुःखांशी स्मरस होणे याचेच नाव सहानुभूती कामुक चोरपणा हा आपला पाळलेला शत्रू होय शिक्षण म्हणजे सुधारणेचे प्रवेशद्वार होय त्यागानेच मनुष्य मोठा होतो भोगाने नव्हे बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ असते विश्वासामुळे माणसाला आत्मबल येते विद्यादान श्रमदान ही पवित्र आहे साक्षरता ही ज्ञान भंडाराची चावी आहे आयुष्यात मानवाचा मोठेपणा तिजोरीवर नसून मनावर आहे खूप गोष्टी होतात आयुष्यात पण त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात मानवाचा मोठेपणा तिजोरीवर नसून त्याच्या मनात असतो त्याचं मन जेवढं मोठं त्याचा मोठेपणा तेवढाच मोठा असतो मानवाचा मोठेपणा हा त्याचा सर्व काही सद्गुण असतो असे म्हटलं जातं सुख पचविता येणे ही शांततेची खून आहे दुसऱ्याच्या कुचची वाचते करून आपली प्रतिष्ठा वाढवता येत नाही मनाचा धर्म हे आज्ञाधारक आहे सबब ही दृश्य गुणांची माउली आहे आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे ते नेहमी पवित्र ठेवा उचे से उंचा पहाड ही झुक जात आहे अगर खुद पर भरोसा होतो शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याची पवित्र क्षेत्र आहे आयुष्यात पुढे जायचं असेल तर सदैव आपले शिक्षण महत्वाचे आहे या गोष्टीला कधी विसरायचे नाही शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे ते नेहमी पवित्र ठेवायला शिका शाळा म्हणजे नागरिकांचे चांगले करण्याचे एक अशी व्यक्ती बनवलेली असते जी सर्व काही करते स्त्री शिकल्याशिवाय समाजाची प्रगती होणे शक्यच नाही शिक्षणाला नीती आणि चारित्र्याचे संधी पण होय सर्व शिक्षणाचे ध्येय मनापासून निर्माण करणे हेच हवे असते स्त्रियांचे शिक्षण व राष्ट्राचा विकास यांचा जवळचा संबंध आहे राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणासारखे दुसरे कोणतेही पराभवी माध्यम नाही भाव भाषा आणि जीवन यांना व्यवस्थित मेळ करून जाणे हे पुढे नेते आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा शिक्षण म्हणजे शरीर व बुद्धी यांचा समतोल विकास होय स्वावलंबी शिक्षण हे आत्म्याचे भ्रीड होय ते आपल्याला पुढे नेते जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तो नेहमी पुढे जात असतो स्वामी सांगतात आयुष्यात जर स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायचं असेल तर सर्व काही करू शकतो ग्रंथ हे आपले गुरु असतात विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजे गुरुमाऊली होय तहानलेला माणूस नेहमी विहिरीकडे जातो विहीर तहानलेल्या माणसाकडे जात नाही म्हणून तुम्ही गुरुकडे जा गुरु कधीही तुमच्याकडे येणार नाही आपल्या हातातून काही चुकत घडल्यास त्यामुळे इतरांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा मानाचा मोठेपणा आहे प्रेम सेवा त्याग हे राष्ट्रधर्माचे सूत्र असावे लागते पशूंना द्रव्यांची इच्छा नसते पण ती इच्छा मनुष्याला पशु बनविते त्यागाने पापाचे मुद्दत फिटले जाते आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत केल्याने सर्व गोष्टी मिळायला लागतात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवील त्याचं सर्व काही चांगलं होईल चांगल्यांचा चांगुलपणा जाणवायला सुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यापेक्षा ज्ञान हा अधिक मौल्यवान हिरा आहे जो आईची पूजा करतो त्याच जग पूजा करते दुसऱ्याच्या दुःखात जो विचार करतो तोच खरा सुशिक्षित सुख्षिक, होय आयुष्यात नुसत्या ज्ञानाला काही किंमत नाही त्याच्या ज्ञानाबरोबर कृती असायला हवी आत्मा जन्म घेत नाही किंवा मरत नाही अडचणीच्या अडचणी ह्या दूर होतात आयुष्यात पुढे जायचंय तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा दुसऱ्याच्या अडचणीत पडल्याशिवाय पहिली अडचणीतून सुटका होणे शक्य नाही मनुष्य आपल्या मार्गात जोपर्यंत स्वतः अडकण बनून राहतो तोपर्यंत त्याला प्रत्येक गोष्टीची अडचण वाटते अडचण व वा अडथळे चिन्ह हातोड्यासारखे असतात चिन्नी हातोड्याची वेड्या वाकड्या वाचण्यातून सुद्धा सुंदीर मूर्ती तयार करते तसेच हे अडचणी आणि संकटे आपल्या आयुष्यात आपल्याला एक चांगला आकार देतात अतिपरिचयात अध्नवता असते अतिपरिचय खोटा मान राहत नाही अतिपरिचय झाला तेथे अनादर ठाव असतो आयुष्यात अतिपरिचयाने अनादार होतो आयुष्यात जर स्वतःचा परिचय हे लिमिटेड दिला म्हणजे काही मर्यादित दिला तर नेहमी चांगलं असते थे। लक्षात ठेवा सोडून गेले ते व्यक्ती सोडून जाऊ द्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश आहे खाली पडताना अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे हळूहळू मार्गाने जाणारा मनुष्य आयुष्यात यशस्वी होतो जो स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो तो सदैव पुढे जात असतो स्वामी सांगतात आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे मार्गाने जाणारा मनुष्य अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो जो स्वतःला न जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो तो, तो अपयशाकडे नेणारी यात्रा करतो अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे अभिमान अज्ञानी तरुणपणाची साडी असतो आयुष्यात आपल्या व्यक्तींचा जो सहवास ठेवतो तो सदैव हो पुढे जात असतो अभिमान हा प्रगतीचा शत्रू बनून असतो अभिमान अज्ञान तरुणपणाची नासाडी करते अभिमान देवाला साजे मनुष्याला फुकट गाजे वाजे अभिमान हे आत्म्याला धवगिताच करतो अभिमानाने मित्राचे शत्रू होतात तर दावत्र्याचे शत्रू निर्माण होतात अभ्यासाचे चार शत्रू दुर्लक्ष त्वरा आणि आळसोय आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे जो व्यक्ती मेहनती असेल स्वतःवरती विश्वास ठेवेल तो नेहमी पुढे जाईल अज्ञानाचा उत्पत्ती लोभातून होते आणि लोभाबरोबरच अज्ञान अध्न्यान वाढते अज्ञानी माणूस कल्पनेच्या जगात जगतो कल्पना अज्ञानाचे सूत्र आहे आणि सात्य हे ज्ञानाचे सूत्र आहे आयुष्यात जर पुढे आहे तर स्वतःवर विश्वास हवा जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतो तो सदैव पुढे जात असतो आयुष्यात आपल्याला खूप मोठं व्हायचंय मग स्वतःवर विश्वास ठेवा की आत्मविश्वास हे शौर्याचे मर्म आहे आत्मविश्वास हे यशाचे रहस्य आहे आत्मविश्वास हा माणसाचा मोठेपणा आहे आत्मविश्वास व्यक्तिविकासाचा पाया आहे आत्मविश्वासाने व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जातो त्यामुळे आत्मविश्वास ठेवा सर्व काही चांगलं होईल ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास असते तो व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जातच होतो ज्याला आनंदाची इच्छा आहे त्यांनी उद्यापासून मुक्त होऊन जावे कारण या जगात आनंद आणि दुःख हे दोन अशा गोष्टी आहेत ज्या खाली किंवा बरे होतच असतात मित्र जेव्हा आपल्या मित्रासाठी जगतो तेव्हा ते आनंदाने भरून जातो जो निष्कर्म होऊन परमात्माला समर्पित होतो तोच आनंदाला प्राप्त होतो आनंद असा सुगंध आहे जो दुसऱ्यावर शिपित असताना स्वतःवरही शिंपला जातो जो आपला आनंद जितका वाढतो तितका तो वाढतो आणि जो जितका थोपतो तितका तो, तो सोडतो आयुष्यात लक्षात ठेवा आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर आत्मानंद असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास आहे तो सर्व काही करू शकतो आयुष्य ही एक रंगभूमी आहे जन्मास आलेली प्रत्येक व्यक्ती या रंगभूमीवर आपल्या कृतीप्रमाणे आपली भूमिका वाढवत असते आयुष्य हे पत्थरासारखे असते आपल्याला पुढे आहे मग स्वतःवर विश्वास ठेवा की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल श्री स्वामी समर्थांवरती ज्यांचा विश्वास असेल ते सर्व काही आयुष्यात मिळवू शकेल स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सर्व काही मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामीवरती विश्वास ठेवा स्वामी सर्व काही देतील आशा म्हणजे दुःखी लोकांचा दुसरा आत्मा जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्ही श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा सर्व काही मग तुमच्या मना मनाप्रमाणे होईल आशा म्हणजे दुःखी लोकांचा सार होय तो आज आहे तर उद्या नाही मग स्वतःवर विश्वास ठेवा सर्व काही तुमचं चांगलं होईल आशा ही विचित्र शुंकला आहे तिने बांधलेला माणूस भरधाव धावतो व बांधलेला माणूस लुंपाळा पाळणा बनतो आशा व निराशा या एकाच नाव्याच्या दोन बाजू आहेत आशा संपताच निराशा बाजूला येते स्वामी म्हणतात तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर तुमचा सर्व काही चांगलं होईल फक्त तुमचा विश्वास माझ्यावरती असू द्या सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल स्वामी समर्थांवरती जर तुमचा विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज तुम्हाला बिलकुल नाही आयुष्यात जर पुढे जायचंय तर स्वतःवर विश्वास आणि स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवा सर्व काही चांगलं होईल आळसा उद्याचा व भाग्याचा शत्रू आहे आळसापासून उत्पत्ती दुर्गुण आणि विपत्ती निर्माण होते आळस एवढा सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला पटकन पकडते आळसामुळे व्यक्ती स्वतः बरबाद होतो सोबत आपल्या परिवाराला सुद्धा बर्बाद करतो आळसा एवढा सावकाश प्रवास दुसरा कधीच कोणी करू शकणार नाही आळसाची संगती दारिद्र्याची उत्पत्ती असते आळशाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस चोरतो उद्योगी पुरुष लक्षमय असतो उद्योग हा भाग्यजनक आहे उद्योगाने सुख रिकामीपणा दुःख हे दूर होते आयुष्यात उद्योगच ही अशी किमी आहे आप जे आपल्याला खूप पुढे नेते स्वतःवरती विश्वास ठेवा आयुष्यात खूप पुढे जाल स्वामी म्हणतात ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे तो आयुष्यात खूप यशस्वी होतो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल ओम श्री स्वामी समर्थ हा नामाचा जप करा सर्व तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल स्वामी सांगतात आयुष्यात सूर्य स्वतः जळतो आणि जगाला प्रकाश देतो धान्याप्रमाणे उपकार प्रेरणेने वाढ वाढत असतात आज्ञा पालक बरी उपकार वाढतात भारी मेणबत्ती स्वतःला जाळते आणि जगाला प्रकाश देते मेणबत्ती ही अशी असते जी स्वतः मरेल पण इतरांना वाचवेल मेणबत्ती सारखं व्हायला शिका सज्जन स्वतः झिजून दुसऱ्यांना उपकार करतात पाणी स्वतः नष्ट होते सुकत असलेल्या गवताला जगविते पंच व मशालजी स्वतः अंधारात राहतात व दुसऱ्याला उजाड देतात कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो कर्तव्य करा तो तुमचा आधार आहे जो कर्तव्य पार पाडतो तो तो सुखाचा अधिकारी होतो कर्तव्याची पोटी अमृतमय सोन्याचा जन्म होतो कर्तव्य व आजचा दिवस यावर आपली मालकी आहे जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून कर्तव्य करतो जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून आपले कर्म करतो तो आयुष्यात पुढे जात असतो कला ही शहाण्याला वेडा आणि मूर्ख्याला शहाणा करते कला ही कालाची कन्या आहे वर्तमान काळाची पत्नी व भविष्य काळाची माता आहे कला ही बुद्धीच्या सांगण्यावरून नसते कला ही आपल्याला आयुष्यात पुढे नेते आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा सर्व काही चांगलं होईल प्रत्येक मूर्खाला कायदे करता येतात कायद्यापुढे सगळे लहान आहेत कायदा हा सर्व राजांचा बादशहा आहे कायदे चाकर आहेत जो त्याचं पालन करतो तो त्याच्यावर अधिकार गाजवतो समजपणा हे आपल्याला आयुष्यात पुढे नेतो स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुमच्या सर्व काही चांगले होईल येत्या काळात तुम्हाला मोठी धनप्राप्ती सुद्धा होईल येत्या बहात्तर तासात तुम्हाला चमत्कार जाणवेल आयुष्यात समजूतदारपणा ठेवा सर्व काही चांगलं होते काव्य ही सर्वात उदार गुणांची जननी आहे काव्य ही दुःखाच्या रोगावर जरी बुटी आहे जेव्हा सत्ता नसते तेव्हा काव्य तिला स्वच्छ करते जेव्हा ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे कधी न पाहणारा विद्वान होतो तेव्हा सर्व काही होते काव्याचा जन्म प्रेमातून होतो प्रेम असेल तर संपूर्ण जीवनाचं काव्यमय बनते जेव्हा मनुष्य सत्तेने उद्वष्ट होतो तेव्हा काव्याचं त्याला मर्यादित ठेवते काळ फिरला तर सर्व काही चांगलं होतं उद्याचा भविष्य काळ आजचा कर्मातून निर्माण केलेला असतो आयुष्यात पुढे जायचंय मग स्वतःवर विश्वास ठेवा सर्व काही होईल स्वामी सांगतात ज्याप्रमाणे वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे काळाच्या अनुकूलतेत मातीचे सोने होते आणि प्रकुलतीने सोन्याची माती होते आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा सर्व चांगलं होणार कार हे नक्की असते काळ फार मोठा औषध आहे मोठेपणा जखमात काळाच्या मलमाने सर्व काही चांगलं होते स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही आजची काळजी घ्या म्हणजे उद्या तुमची लोकं काळजी घेतील आज जर तुम्ही श्रीमंत असाल तर रुबाब कमी ठेवा जर तुम्ही गरीब असाल तर तुम्ही लाजू नका कारण श्रीमंतपणे कमी रुबाब आणि गरिबीपणे न लाजलेलं काम हे आयुष्यात सदैव आपल्याला चांगलं बनवते स्वतःवरती विश्वास ठेवा सर्व काही चांगलं होते श्री स्वामी समर्थ म्हणतात शत्रूने केलेली स्तुती म्हणजे सर्वोत् उत्तम कीर्ती होय शत्रू आपली कधीच स्तुती करत नाही पण ज्या दिवशी तो आपली तारीफ करतो त्या दिवशी आपण समजावं की जगातील सर्वात मोठ काम आपण केलेलं कीर्ती ही तरुण लावणारी तहान आहे कीर्ती आपल्याला पराक्रमी व जीवनाचे डोळे उघडणारी असते कीर्ती पाहता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही तुका म्हणे एक मरणीचे सरे उत्तमी उरे कीर्ती मागे कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका तिच्याकडे पाठ फिरवा कीर्ती हवी असेल तर लोकांना हवे तसे वागा त्यांना आवडेल ते टाळा कीर्ती ते अत्यंत घातक असते आपणाला चांगुलपणा लाभला की जग मत्सर तर सर्व काही आपल्या विरुद्ध होत क्रांतीला आरंभ तरुणाकडून व मध्यम होतो अन्य भूकेचा विचार करा सर्व काही तुम्हाला मिळेल प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते क्रोध म्हणजे क्षणिक वेळ क्रोधाला औषध आहे तो म्हणजे मौन क्रोध खाई आपणा संतोष खाई दुसऱ्यात क्रोध आज्ञाने येतो आणि आपल्याला सर्व काही देतो स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावरती विश्वास ठेवा तुमचा सर्व काही चांगलं होणार श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा मी सदैव तुमची मदत करणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल श्री स्वामी समर्थ सांगतात मी सदैव तुमच्या सोबत आहे फक्त तुमचा विश्वास माझ्यावर हवा श्री स्वामी समर्थ या नामात एक वेगळी शक्ती आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा जसे उकाड्याने दूध नाचते तसे क्रोधाने स्नेह नाच क्रोध म्हणजे दुसऱ्याच्या दोषापासून स्वतःवर घेतलेले सूड क्रोधाला उगम मुखपणात आणि अंत पश्चातापात होतो क्रोध अग्निसारखा असतो तो स्वतःही जळतो आणि दुसऱ्यांनाही जाळतो क्रोधाने आयुष्य कमी होते हास्य मरते उत्साह नष्ट होतो आनंद मावळतो क्रोध हा चिखलासारखा आहे त्याला सापडलेला मनुष्य स्वतःच्या अंगाला चिखल लावून घेतो क्रोध माणसाच्या मनाला लागलेला जुनाट रोग आहे या रोगावर संयम एक औषध आहे क्रोधामुळे मनुष्य शरीराने बुद्धीने व मनाने दुर्बळ बनतो आणि दुर्बळ झाला की तो पुन्हा क्रोधवश होतो श्रेष्ठ माणसाचा क्रोध क्षणिक राहतो मध्यम माणसाचा क्रोध घडत राहतो तर नीच माणसाचा क्रोध मरेपर्यंत राहतो स्वतःवर विश्वास ठेवा मनुष्य गुणाने स्वरूपात असतो आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर सर्व काही मिळते श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा मनुष्य सदैव पुढे जातो दोषाने ज्ञान होते हा गुण आणि दोष पाहण्याची बुद्धी असणे आवश्यक आहे ज्याच्या अंगी खरे गुण नसतात त्यांच्याजवळ गुणांचे प्रदर्शन करावे वाटते जेव्हा गुण कर्म बनते तेव्हा इतरांना ठाऊक होते तोपर्यंत तो स्वतःलाही कळत नाही स्वामी सांगतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे जेथे गुण असते तेथे सर्व काही असते श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा स्वामी सदैव आपली साथ देत आहेत स्वामींनी कालही आपली साथ दिली होती स्वामी तर आजही आपली साथ देत आहे सहनशक्ती व तडजोड वृत्ती हे दोन गुण जेव्हा आपल्याला सोबत असतात तेव्हा सर्व चांगले होते श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा स्वामी आपल्या सोबत आहेत स्वामी आपली साथ देत आहेत जेव्हा गुण कर्म बनतो तेव्हा तो इतरांना ठाऊक होतो तोपर्यंत स्वतःलाही कळत नाही जेथे गुण असते तेथे वैगुणही असतात जेथे सुगंध असते तेथे कैतकिले फळे असतात जिथे वैगुण असतात तेथे सर्व काही होते स्वामी सांगतात गुरु म्हणजे माणसाच्या रूपात परमात्मा असते गुरु म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यात त्याला पुढे नेणारी एक शक्ती असते गुरु तेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि आत्मदर्शन तेथे समाधान असते गुरु मिळाला तर परमात्मा मिळून जातो आणि परमात्मा मिळाला तर गुरु मिळून जातो स्वामी म्हणतात जीवन म्हणजे आशा आणि निराशा यांची खो खो खेळावे म्हणून तयार केलेले क्रीडांगण आहे जेव्हा जीवनात आयुष्यात तुम्हाला वाटेल की खूप जास्त आयुष्य आता अवघड झालेलं आहे तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा आयुष्य आप तुम्हाला सोपं वाटायला लागेल जीवन हा एक बाजार आहे या बाजारात प्रेमाने देवाणघेवाण करावी लागते जीवन ही एक नाजूक वेल आहे आणि सुख ही या वेलातील फुले आहेत ती आपल्याला योग्य त्यावेळी साथ देतील स्वामी सांगतात आयुष्यात खूप वेळा तुम्हाला वाटेल की आता काय चाललंय आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने चाललंय तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल आयुष्यात फक्त मेहनत ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला यशस्वी करू शकते तुम्हाला तुम्हाला जे काही पाहिजे ते तुमचे ध्येय तुम्हाला मिळून देऊ शकते त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मेहनत करायला आधी शिका जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी मागे वळून पहा परंतु प्रत्यक्षात मात्र पुढे चालत राहा जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्यातलाहीच खेळ आहे तो कधी वरे असतो कधी खाली असतो तुमचा विश्वास पाहिजे आणि त्याग ही प्रेमाची कसोटी असते जो व्यक्ती त्याग करू शकतो तो सर्व काही करू शकतो स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात तुम्ही खूप काही करू शकता आयुष्यात तुम्हाला सर्व काही मिळू शकते श्री स्वामी समर्थ सांगतात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करता येते त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिले स्वतःला तेवढा बलवान बनवावं लागते स्वतः तेवढे जर बलवान बनला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते ध्येयापोटी अस्थिफळे ध्येय धरण्याला नेहमी सुखावतात आयुष्यात जर पुढे जायचंय तर मेहनत करायला शिका कारण बिना मेहनतीचे या जगात कोणीही पुढे गेलेले नाही मेहनत करा ध्येयाचा अतिरेक झाला की त्याचा दुर्गुणांचा स्वरूप येते आयुष्यात पुढे जायचं असेल तर मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे ध्येयामागे धावताना लोकनिंदीकडे लक्ष देऊ नका स्वातंत्र्य आपणास जन्मापासून मिळणार हक्क आहे तो आपल्याला कर्माने मिळवायला पाहिजे आयुष्यात पुढे जायचं त्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत जा स्वामी म्हणतात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवेल आणि मेहनत करेल तो नेहमी पुढे जाईल आयुष्यात जर तुम्हालाही पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही मेहनत करणार नाही किंवा मेहनत करण्यास कंटाळा कराल तर तुम्ही सदैव मागे राहाल आणि आयुष्यात जर खरंच पुढे जायचं असेल तर मेहनत अत्यंत आवश्यक आहे जीवनाचं सर्वात महत्वाचा आयुष्याचा धडा म्हणजे आयुष्यात सदैव आपल्या कामात प्रामाणिक असणे जो व्यक्ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक असते ते सर्व काही करू शकते आयुष्यात ज्या परमेश्वराने आपले जीवन दिले आहे त्या परमेश्वराला त्याच वेळी स्वातंत्र्य दिले आहे हे लक्षात ठेवा परमेश्वराने आपल्याला जीवन पण दिले परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य पण दिले आणि परमेश्वराने आपल्याला बऱ्याच त्या गोष्टी दिल्या ज्या आपल्याकडे आहे लक्षात ठेवा देव आपली साथ देत आहे त्यामुळे देवाला काहीही म्हणू नका देव कधीच तुमचं वाईट चिंतत नाही उलट देव तर तुमचं वाईट दूर करून चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमचं वाईट करते तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे या गैरसमाजाला होईल तेवढ्या लवकर दूर करा असे गैरसमज ठेवून तुम्हाला आयुष्यात खूप महागात सुद्धा पडू शकते स्वामी सांगतात आयुष्यात देवावरती विश्वास असेल तर शंका नको आणि शंका असेल तर विश्वास आहेच असं म्हणायला नको लक्षात ठेवा जे तुम्हाला आवडते ते करा जे तुम्हाला करावं वाटते तेच करा लोकाच्या म्हणण्यावर कधी जाऊ नका लोक प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली अडचण दाखवत असतात लोक आपल्याला मागे ओढण्यासाठी काहीही करतात लोक आपल्याला मागे ओढण्यासाठी खोटं नाटक सुद्धा करायला विचार करत नाही लोकांचा तुम्ही जर विचार कराल तर तुमचा लोक विचार करणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही लोक तुम्हाला काही क्षणात बर्बाद करून टाकतील लोक अशी आहेत जे तुम्हाला मारण्यामागे आणि तुम्हाला बर्बाद करण्यामागे पूर्ण तयारीत असतात त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवत राहा आणि आपले कार्य हो, हे चांगल्या पद्धतीने करत राहा स्वामी म्हणतात जो व्यक्ती आपले कार्य चांगल्या पद्धतीने सदैव करत असतो माझा आशीर्वाद सदैव त्याच्यावर सोबत असतो प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणे पुढे जा आयुष्यात कधीच कोणाचं वाईट चिंतू नका सर्व काही चांगलं होईल ध्येयाचे सूप व्यवहाराच्या शेणाने साबरलेले जाते ध्येयाचा ध्यास लागला की श्रमाचा त्रास होत नाही जर काही करायचं ठरवलं तर मग श्रमाचं टेन्शन कशाला मेहनतीचा कंटाळा कशाला सर्व काही चांगलं व्हायला लागते स्वामी म्हणतात आयुष्यात पुढे जायचंय मग कशाला काळजी करता सतत मेहनत करा मेहनतीशिवाय तुम्हाला यश नाही आणि यशाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर तुम्ही यशस्वी व्हाल स्वामी सांगतात तुमचा यशस्वी होणार आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही चिंता सोडा फक्त स्वतःवरती आणि ध्येयावरती लक्ष केंद्रित करा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा सर्व काही तुमच्या तुम्हाला दिसेल श्री स्वामी समर्थ म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मी सदैव तुमची मदत करत आहे मी कालही तुमची मदत करत होतो अरे मी आजही तुझी मदत करत आहे आणि मी उद्याही तुझी मदत करत असणार आहे काळजी करण्याची गरज आता तुम्हाला नाही कारण सदैव मी तुमच्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांवर जर विश्वास असेल इच्छा विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होईल श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थ नामाचा जप करा सर्व काही चांगलं होईल स्वामी सदैव साथ देतील स्वामींनी कालही साथ दिली स्वामी आजही साथ देत आहेत आणि स्वामी उद्याही साथ देतील विश्वास ठेवा स्वामी आपली आई आहे आणि स्वामी आपली साथ कधी सोडणार नाही प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत स्वामी आपली साथ देत आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर सर्व काही आपलं आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागेल सर्व चांगलं होते जर आपला विश्वास योग्य व्यक्तीवर असेल आणि जर विश्वास स्वामी समर्थ महाराजांवरती असेल तर सर्व काही चांगलेच होणार श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व गोष्टी अडचणी दुःख दूर होतील आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग मोकळे होतील स्वामी म्हणतात मी सदैव त्यांच्या सोबत असतो जे माझे नाम स्मरण करतात तुम्ही माझे नाम स्मरण करता मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ध्येय एक असे रामबाण औषध आहे की ज्यामुळे दुःखात देखील आनंद वाटतो नम्रता हा ज्ञानाचा प्रारंभ आहे त्यामुळे नेहमी नम्र राहा थेंबे थेंबे तळे साचे त्यानेच तसाच पैसासुद्धा वाढत असतो थेंबाने पैसा चाचतो आणि वाढत असतो आयुष्यात जर तुम्हाला खूप पैसा कमवायचा आहे कम तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हा शब्द पहिले ठेवावा लागेल आणि शोक हा शब्दानंतर ठेवावा लागेल तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता पैसा कमवणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे जर पैसा नसेल तर जीवन जगणे कठीण होते आणि पैसा असणे आणि ते योग्य ठिकाणी टिकवून ठेवणे म्हणजे आपल्याला आपल्या कठीण काळात काम येईल हे सर्वात मोठ्या समजदारीचे काम असते त्याच्यापेक्षा मोठे समजदारीचे दुसरे काम कदाचितच का कोणते असेल स्वामी म्हणतात पैशाची योग्य विल्हेवाट लावणे हे समजदार व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने समजते एक समजदार व्यक्ती या कामाला खूप चांगल्या प्रमाणे निपुणपणे करू शकतो तुम्ही जर पैशाची वाट चांगल्या पद्धतीने लावत असाल तर तुम्ही सुद्धा खूप समजदार व्यक्ती आहात असे समजा आयुष्यात खूप वेळा तुम्हाला वाटत असेल की अडचणी आहेत पण त्या अडचणी आयुष्यात नसतात तर तुमच्या मना मनात असतात ज्या दिवशी मनातील भीती काढाल त्या दिवशी सर्व काही होईल श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतात फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी व्हायला लागतील श्री स्वामी समर्थ सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करतील फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामींनी कालही आपली साथ दिली स्वामी आजही आपली साथ देत आहेत स्वामी उद्याही आपलीच साथ देतील या गोष्टीवर विश्वास ठेवा स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी आहेत माणसाने कितीही जग बदललं कितीही जग पाहिलं तरी स्वामी सदैव त्याच्या सोबतीला असतात त्या गोष्टीला तो टाळू शकत नाही स्वामी म्हणतात मी कधीच कोणाची साथ सोडत नाही प्रत्येकाच्या अडचणीत मध्ये तिच्या सोबत असतो फक्त त्यांचा विश्वास माझ्यावर वा जर त्यांचा माझ्यावर विश्वास असेल तर त्याला प्रत्येक संकटात मी साथ देणार असतो लक्षात ठेवा स्वामी सदैव तुमची साथ देतात स्वामी साथ देण्यासाठी तत्पर असतात फक्त आपला त्यांच्या विश्वास असायला हवा जर आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आपल्या सर्व काही चांगलं होईल स्वामी आपली साथ सदैव देत आहेत श्री स्वामी समर्थनामाचा जप सदैव करत राहा स्वामींनी साथ कालही दिली होती स्वामींनी साथ आजही दिली आहे आणि स्वामी उद्याही साथ देणार आहेत श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा श्री स्वामी समर्थ नामात एक वेगळी शक्ती आहे या शक्तीची जर तुम्हाला जाणीव व्हायची असेल तर तुम्हाला मेहनत आणि स्वामीनामाचा जप करायला हवा श्री स्वामी समर्थ मना सर्व गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतील स्वामीनामाचा जप जो व्यक्ती करतो त्याच्या सर्व गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होतात श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व गोष्टी तुम्हाला जशा हव्या आहे आहेत तशा होतील स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जो व्यक्ती जप करेल त्याच्या आयुष्यात सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे घडेल स्वामी सांगतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागतात स्वामीनामाचा जप केल्याने सर्व गोष्टी आपल्या मनाला जशा हव्या आहेत तशाच घडतात त्यामुळे स्वामीनामाचा जप करायला शिका स्वामीनामाच्या जपात एक वेगळी शक्ती आहे स्वामीनामाच्या जपात एक वेगळं रूप आहे स्वामीनाम जपल्याने सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे ही शक्ती ही ताकद आपल्याला अशी कळणार नाही त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो कारण स्वामी आपली साथ देत आहेत स्वामींनी कधीच आपली साथ सोडली नाही स्वामी तर सदैव आपली साथ देतच आहेत आणि स्वामी आपली साथ देतच होते आणि आपली साथ स्वामी देणारच आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या सोबत असतात श्री स्वामी समर्थनामाचा जप करा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल स्वामी म्हणतात मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही फक्त श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा सर्व काही आम्ही तुझं तुझ्या मनाप्रमाणे करणार आहोत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर सर्व काही तुला तुझ्या मना मनाप्रमाणे मिळेल श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल स्वामीनामात एक वेगळी शक्ती आहे स्वामीनामात एक वेगळी ताकद आहे जो स्वामीनामाचा जप करतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो त्यामुळे स्वामीनामाचा जप करायला शिका स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायला शिका याचा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे त्याला कशाचीच काळजी करण्याची गरज नाही स्वामी सांगतात पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही एक अर्थ असला म्हणजे जीवन पुष्कळ अर्थ येतात जर पैसा असेल आणि पैसा कमवणे हा जीवनाचा मेन अर्थ अर्थ असेल तर अजून आपल्याला दुसरं काहीच करण्याची गरज नाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवा मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतील विरोधाच्या पोटी प्रगती असते प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे तर गती त्याचा आत्मा आहे आपल्या प्रगतीचा रस्ता आपल्या हाताने वाटतो वाट, वाट चालण्याचा निर्धार हवा प्रगती म्हणजे सुख दुःखात ध्येय वादात यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेला ध्येयाला मिळणारा विजय प्रगतीचा मार्ग चुकांच्या वाटेवर सुद्धा जातो आयुष्यात पुढे जायचंय मग मेहनत हे करणे आवश्यक आहे बिना मेहनतीचे पुढे जाणे शक्यच नाही जर मेहनत कराल तरच तुम्ही पुढे जाल स्वामी म्हणतात सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल फक्त तुम्ही विश्वास ठेवा आज रात्रीत सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल तुमचा विश्वास असेल तर सर्व काही होईल फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाने सर्व काही होईल आयुष्यात स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा सर्व काही चांगलं व्हायला लागेल आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल स्वामीनामाचा जप करून जो पुढे जाईल त्याच्या गोष्टी मनाप्रमाणे होतात स्वामीनामावर विश्वास ठेवा स्वामी, स्वामी सदैव साथ देत आहेत त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे आणि ते आपली साथ देतच आहेत श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व इच्छा पूर्ण होतील आणि या संदेशाला एक लाईक जरूर करा एक लाईक केल्याने तुमचं सर्व गोष्टी पूर्ण होतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामीवर विश्वास ठेवा सर्व काही स्वामी तुमच्याच मनाप्रमाणे करणार आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला या संदेशाला तू आज शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत आल्याने तुझ्या जीवनात मोठा चमत्कार हे काही काळात घडेल फक्त विश्वास ठेव हो। सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे श्री स्वामी समर्थ या नामाचे जप कर सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे होईल श्री स्वामी समर्थ म्हणतात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला काळजी करण्याची गरज नाही मी कालही तुझी साथ दिली मी आजही तुझी साथ दिली आणि मी उद्याही तुझी साथ देणार आहे श्री स्वामी समर्थ मन त्या नामाने तू आयुष्यात खूप पुढे जाशील स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल ना तर सर्व संकटे दूर होतात आयुष्यात आपल्याला एक वेगळी ताकद मिळते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक वेगळा मार्ग मिळतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक वेगळी शक्ती निर्माण होते स्वामीनामाच्या जपाने सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते जर आपला स्वामीनामावरती विश्वास असेल स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असेल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्य करत असेल तर सर्व काही आपलं चांगलं होईल स्वामी समर्थ म्हणतात मी काल तुमच्या पाठीशी होतो मी आज तुमच्या पाठीशी आहे मी उद्या तुमच्या पाठीशी असेल आणि मी सदैव तुमच्याच पाठीशी असेल तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा सर्व काही चांगलं होईल आयुष्यात पुढे जाण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वामीनामावर विश्वास ठेवणे होय स्वामीनामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात अनंत संकटातून बाहेर निघता येतं अनंत संकटातून बाहेर निघण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वामीनाम स्वामीनामावर विश्वास ठेवा तुम्ही कधीही कुठूनही बाहेर येऊ शकता स्वामीनामावर जर विश्वास असेल ना तर आयुष्य खूप सोपं होतं अगदी एवढं सोपं की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतं स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी आपण आपल्या मनाप्रमाणे करू इच्छितो स्वामी समर्थांच्या नामावरती विश्वास ठेवा सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील स्वामी सदैव साथ देतील आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत त्या अडचणीतून दूर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामीनामावरती विश्वास ठेवणे स्वामीनामावरती विश्वास ठेवल्याने संकटे तर दूर होतात सोबत पुढे आपल्याला आयुष्यात अडचणीही खूप कमी येतात लक्षात ठेवा या अडचणी तुम्हाला दूर काढतात आणि या अडचणीनेच तुम्ही पुढे जाऊ शकता आयुष्यात तुम्हाला खूप ज्याही गोष्टी मिळतात त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अनुभव येते असं नाही पण त्या गोष्टी तुम्हाला खूप काही शिकवतात आयुष्यात तुम्हाला खूप काही गोष्टी अडचणीतून बाहेर काढतात तर खूप काही गोष्टी तुम्हाला त्या अडचणीत परत टाकतात स्वतःवर विश्वास ठेवा अडचणीच्या बाहेर निघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल स्वामी समर्थ महाराज सदैव तुमची साथ देत आहेत स्वामींनी सदैव तुमची साथ दिली आहे स्वामी कालही पाठीशी होते स्वामी तर आजही पाठीशी आहेत स्वामी उद्याही पाठीशी असतील फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा सर्व काही चांगलं होईल स्वामी समर्थ साथ आहे त्या गोष्टीवर विश्वास ठेवा हे स्वामीराया माझं सर्व काही चांगलं होते माझ्यासोबत सदैव तू राहा असं म्हणा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी सदैव असते फक्त त्या शक्तीवर आपला विश्वास असणे अति आवश्यक आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होईल फक्त स्वामी शक्तीवर आपला विश्वास ठेवायला हवा आपला जर विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर कशाचीच काळजी करण्याची गरज नाही कारण स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील स्वामी म्हणतात काही गोष्टी असतात ज्या तुझ्या मनाप्रमाणे होणार नाहीत पण प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणेही होईल असंही नाही सर्व गोष्टी चांगल्या होतील तुझा विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला सर्व काही तुला चांगलं भेटेल आयुष्यात अडचणी असतील अडचणीतून सामना कर अडचणीचा सामना करून तू नक्की एका चांगल्या ध्येयाच्या मार्गावर लागशील आणि तिथे तुझी साथ आम्ही नक्की देऊ श्री स्वामी समर्थ मन सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे व्हायला लागेल स्वामी शक्तीवर जर विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही स्वामी शक्तीवर ज्याचा विश्वास असतो त्याला आयुष्यात कशाचीच काळजी करण्याची गरज नसते कारण स्वामी त्याची साथ देत असतात स्वामी त्याची मदत करत असतात स्वामी त्याला मार्ग दाखवत असतात स्वामीचं मार्गदर्शन त्याला सदैव लाभलेलं असतं त्यामुळे त्याला काळजी करण्याची तर गरज नसते सोबत पुढे जाण्यासाठी स्वामी त्याची साथ सदैव देत असतात श्री स्वामी समर्थ म्हणतात भक्त कर्माची उपासना करतो देव त्याला योग्य ते फळ देतो भक्ताने जर देवाची भक्ती केली कर्माने आणि त्याचे सर्व काही चांगले देवाला अर्पण केले तर भक्ताच्या जीवनात सर्व काही चांगले होते भक्तांनी जर देवाची भक्ती करून त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर देव सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करत असतात देव सदैव त्यांची साथ देतात जे देवाची भक्ती करतो लक्षात ठेवा देवाचाही सुद्धा स्वार्थ असतो देवाचा स्वार्थ एवढाच असतो की जो त्याची भक्ती करतो देव सदैव त्याला साथ देतो त्यामुळे देवाचा जो स्वार्थ आहे म्हणजे त्याची भक्ती त्याच्या भक्तीत त्याची साथ द्या देवाचा स्वार्थ पूर्ण करा देव तुम्हाला पुढे येईल लक्षात ठेवा देव असाच आहे आणि देव असाच राहणार आहे